पिता पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा परमेश्वर पित्याचे प्रेम व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण पुनरुत्थान सप्ताहात आहोत आणि पुनरुत्थान सप्ताहाचा हा सोमवार आपण साजरा करत आहोत। हा संपूर्ण आठवडा हा येशूच्या पुनरुत्थान रहस्यावर, किंबहुना हा संपूर्ण पुनरुत्थान काळात आपण येशूच्या पुनरुत्थान रहस्यावर चिंतन मनन करणार आहोत। म्हणून ह्या प्रभू शब्दविधीमध्ये सहभागी होण्याअगोदर आपल्या हातून घडलेल्या अपराधांची आपण आठवण करूया आणि प्रभूकडे पश्चातापी अंतकरणानं क्षमा मागूया। तू मेलेल्यांना आध्यात्मिक जीवन देतोस, हे प्रभू आम्हावर दया कर। हे प्रभू आम्हावर दया कर। पापी लोकास तू क्षमा व शांती देतोस, हे ख्रिस्ता आम्हावर दया कर। हे ख्रिस्ता आम्हावर दया कर। अंधारात चालणाऱ्यांना तू प्रकाश दाखवतोस, हे प्रभू आम्हावर दया कर। हे प्रभू आम्हावर दया कर। सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो। आमेन। परम ईशाला स्वर्गात गौरव, सज्जनाना देव शांती देवो, आम्ही तव स्तुती करीतो रे देवा, धन्यवाद नाव देतो सदा, भजन पूजन करीतो रे सेवा, महिमा हो गावा मुखे नित, प्रभु देव पित्या प्रभु परमेशा, विश्वेशा स्वर्गेशा शक्तिशाली, नमौनिमाना होतो ऋणवंत, तुची भगवंत थोर जगी, प्रभु जगदीशा प्रभु येशु ख्रिस्ता, एकुलत्या सूता गुणवंता, जनक नंदना परिश को करा, प्रभु दुख हरा परमिशा, दयेचा सागरा जग पापहारी, दया म्हावरी करी त्वरा, पतित पावना जग पापहारी, प्रार्थना स्वीकारी अनाथांची, बैसला पित्याच्या उजव्या हाताशी, तुची अविनाशी दया करी, परम पित्याच्या वसे ऐश्वर्यात, परम पवित्र आत्म्यासह, परम पवित्र तुची प्रभुवर, तुची एक थोर येशु ख्रिस्ता, परम ईशाला स्वर्गात गौरव, सज्जनाना देव शांती देवो, सज्जनाना देव शांती देवो। आपण प्रार्थना करूया। हे सर्व समर्थ बापा, तुझ्या कुटुंबात नवीन सभासदांना प्रवेश देऊन तू तुझ्या ख्रिस्तसभेची नेहमी वाढ करतोस। श्रद्धेनं स्वीकारलेल्या बाप्तिस्म्याचे दर्शन आमच्या आचरणामधून घडावे म्हणून आम्हाला सहाय्य कर। ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो। आमेन।
प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन. पेत्र 11 प्रेषितांबरोबर उभा राहून त्यांना मोठ्याने म्हणाला, अहो इस्रायल लोकांनो, ह्या गोष्टी ऐका. नाझरेतकर येशूद्वारे देवाने जी महत्कृत्ये, अद्भुते आणि चिन्हे तुम्हाला दाखवली त्यांची तुम्हाला माहिती आहे. यावरून देवाने तुम्हाकरिता पाठवलेला असा तो मनुष्य होता. तो येशू देवाच्या ठाम संकल्पनानुसार व पूर्व ज्ञानानुसार तुमच्या स्वाधीन झाल्यावर तुम्ही त्याला धरून अधर्म्याच्या हाती क्रूसावर खिळून मारले. त्याला देवाने मरणाच्या वेदनापासून सोडवून उठवले, कारण त्याला मरणाच्या स्वाधीन राहणे अशक्य होते. दावीद त्याच्याविषयी असे म्हणतो, मी परमेश्वराला आपणापुढे नित्य पाहिले आहे. मी ढळू नये म्हणून तो माझ्या उजवीकडे आहे. यास्तव माझे हृदय आनंदित व माझी जीभ उल्लासित झाली. आणखी माझा देहही आशेवर राहील, कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस व आपल्या पवित्र पुरुषाला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. जीवनाचे मार्ग तू मला कळवले आहेत. तू आपल्या समक्षतेने मला हर्षभरित करशील. बंधुजन हो, कुलाधिपती दावीद ह्याच्याविषयी मी तुम्हाबरोबर प्रशस्तपणे बोलतो. तो मरण पावला, पुरला गेला आणि त्याची कबर आजपर्यंत आपल्यामध्ये आहे. तो संदेष्टा होता आणि त्याला ठाऊक होते की देव शपथ वाहून त्याला म्हणाला होता की तुझ्या संतानातील एकाला तुझ्या राजासनावर बसवीन. याचे पूर्वज्ञान असल्यामुळे तो ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाविषयी असे बोलला की त्याला अधोलोकात सोडून दिले नाही व त्याच्या देहाला कुजण्याचा अनुभव आला नाही. ह्या येशूला देवाने उठवले ह्याविषयी आम्ही सर्व साक्षी आहोत. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. प्रतिसाद स्तोत्र. देवा मला सांभाळ, मी तुझ्या आश्रयाला आलो आहे. देवा मला सांभाळ, मी तुझ्या आश्रयाला आलो आहे. देवा मला सांभाळ, मी तुझ्या आश्रयाला आलो आहे. मी प्रभूला म्हणालो, तूच माझा स्वामी आहेस. हे प्रभू, तू माझ्या वतनाचा व प्याल्याचा वाटा आहेस. माझा बहुमान तूच आहेस. प्रतिसाद, देवा मला सांभाळ, मी तुझ्या आश्रयाला आलो आहे. परमेश्वराने मला बोध केला आहे, त्याला मी धन्यवाद देतो. माझे अंतर्यामही मला रात्री मार्गदर्शन करते. मी आपल्यापुढे परमेश्वराला नित्य ठेवले आहे. तो माझ्या उजवीकडे आहे म्हणून मी ढळणार नाही. प्रतिसाद, देवा मला सांभाळ, मी तुझ्या आश्रयाला आलो आहे. आणि म्हणून माझे हृदय आनंदित होते, माझा आत्मा उल्हासतो, माझा देहही सुरक्षित राहतो, कारण तू माझा आत्मा अधोलोकात राहू देणार नाहीस. तू आपल्या भक्तास नाशाचा अनुभव येऊ देणार नाहीस. प्रतिसाद, देवा मला सांभाळ, मी तुझ्या आश्रयाला आलो आहे. जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील. तुझ्या सानिध्यात पूर्णानंद आहे. तुझ्या उजव्या हातात सर्व सुखाचा खजिना आहे. प्रतिसाद, देवा मला सांभाळ, मी तुझ्या आश्रयाला आलो आहे. जय घोष. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभूचा हा दिवस आहे, या दिवशी आपण उल्हास व आनंद करूया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.
हालेलुया। प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा। संत मतलिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन हे प्रभु तुझा गौरव असो। त्या स्त्रिया भीतीने व हर्षातिशयाने कबरीपासून लवकर निघून त्याच्या शिष्यास हे वर्तमान सांगावयास धावत गेल्या। मग पहा, येशू त्यास भेटून म्हणाला, कल्याण असो। त्यांनी जवळ जाऊन त्याचे चरण धरून त्यास नमन केले। तेव्हा येशूने त्यास म्हटले, भिऊ नका, जा, माझ्या भावास सांगा की त्यांनी गालिलात जावे, तेथे मी त्यांच्या दृष्टीस पडेन। त्या जात असता पहा, पहारेकऱ्यांतील कित्येकांनी नगरात जाऊन झालेले सर्व वर्तमान मुख्य याजकास सांगितले। तेव्हा त्यांनी व वडिलांनी मिळून मसलत केली आणि शिपायास पुष्कळ पैसे देऊन सांगितले की आम्ही झोपेत असताना त्याच्या शिष्यांनी रात्री येऊन त्याला चोरून नेले असे म्हणा। आणि ही गोष्ट सुभेदाराच्या कानावर गेली तर आम्ही त्याची समजूत घालून तुम्हाला निर्धास्त करू। मग त्यांनी पैसे घेऊन शिकवल्याप्रमाणे केले आणि ही जी गोष्ट यहुदी लोकांमध्ये पसरविण्यात आली ती आजपर्यंत चालू आहे। प्रभूचं हे शुभ वर्तमान। हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, न भूतो न भविष्यती अशी घटना काल आपण पास्का सणाच्या दिवशी साजरी केलेली आहे आणि हे 8 दिवस आपण ती साजरी करणार आहोत आणि पुनरुत्थान काळ संपेपर्यंत त्यावर आपण मनन चिंतन करणार आहोत। कारण येशू मरणावर विजयी झालेला आहे। हालेलुया, हालेलुया। आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपण पाहिलेलं आहे की जे शिष्य आणि त्यांचं नेतृत्व करणारा पेत्र हे घाबरून वरच्या खोलीमध्ये लपून बसलेले होते, त्यांना जेव्हा येशूच्या पुनरुत्थानाचा अनुभव येतो तेव्हा ते कशा प्रकारे त्याची साक्ष लोकांना देत आहेत। आणि येशू मरणातून उठलेला आहे आणि आम्ही त्याला साक्षी आहोत, अगदी ठामपणे ते सांगतात। अनेक वेळेला काही जण प्रश्न विचारतात, काही नास्तिक लोक प्रश्न विचारतात की येशू पुनरुत्थित झाला आहे की नाही हे आम्ही कसं समजावं। तर एक पुरावा आहे की ज्या कबरेमध्ये त्याला पुरण्यात आलं होतं ती कबर 3रा दिवशी रिकामी होती। त्याचा मृतदेह, येशूचा मृतदेह तिथे सापडला नाही। परंतु एक हा नकारात्मक पुरावा आहे, काही होऊ शकतं। मग ह्याला पुनरुत्थानाला आणखी पुरावा काय आहे? तर सर्वात मोठा पुरावा हा आहे की येशू जर पुनरुत्थित झाला नसता आणि शिष्यांनी त्याचा अनुभव घेतला नसता तर हे जे घाबरलेले शिष्य आपला जीव आता धोक्यात आहे असं समजून त्या वरच्या खोलीमध्ये लपून बसलेले होते, ते जेव्हा येशूच्या पुनरुत्थानाचा अनुभव घेतात, पुनरुत्थित प्रभूला ते स्पर्श करतात, पाहतात, तेव्हा त्यांना खात्री पटते की येशू मरणातून जिवंत झालेला आहे। त्यांनी कधी कल्पना देखील केली नव्हती, जरी येशूने त्यांना सांगितलं होतं की मी 3रा दिवशी पुन्हा उठेन, परंतु ते त्यांच्या डोक्यामध्ये काही शिरलं नाही आणि त्यांनी त्याच्यावर विश्वास पण ठेवला नाही। परंतु प्रत्यक्षात जेव्हा येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला
आणि त्यांनी त्या पुनरुत्थित प्रभूचा अनुभव घेतला तेव्हा ते अगदी मोठ्या जोमानं ही साक्ष देऊ लागले. इतकंच नाही तर त्यासाठी ते मरण्यास देखील तयार झाले आणि अनेक जण ते रक्तसाक्षी बनले. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हा पुनरुत्थानाचा अनुभव आजपर्यंत आपल्याला देखील अनुभवास येतो. जो येशू मरणातून जिवंत झाला, ज्या प्रभू येशून कॅथलिक धर्माची स्थापना केली, पेत्राला त्याचं प्रमुख बनवलं, पहिले पोप म्हणून नेमलं आणि त्याच्याबरोबर जे शिष्य होते त्यांच्या जोडीला इतर जण होते, त्यांनी ख्रिस्ती धर्माची सुवार्ता अनेक ठिकाणी पसरवलेली आहे आणि आजपर्यंत हा धर्म टिकलेला आहे. इतकंच नाही तर फोफावलेला आहे. ह्याचं कारण येशू पुनरुत्थित झालेला आहे आणि आज देखील त्याच्यासाठी मरण्यास अनेक मिशनरी तयार आहेत. दुर्गम भागामध्ये जाऊन ते मरण्यास तयार आहेत प्रभूची सुवार्ता इतरांना देण्यासाठी. हा सर्वात मोठा पुरावा समजायला हरकत नाही. आणि आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण पाहिलेलं आहे की त्या स्त्रियांना प्रभूचं दर्शन झालं आणि येशूने त्यांना सांगितलं, शिष्यांना जाऊन सांगा की मी गालिलात तिथे त्यांच्या दृष्टीस पडेन. आणि दुसऱ्या भागामध्ये आपण पाहिलेलं आहे की पहारेकरी, आता लक्षात घ्या, ह्या पहारेकऱ्यांना त्या कबरेवर जिथे मोठा धोंडा लावलेला होता तो कोणालाही सहजासहजी सरकवता येण्यासारखा नव्हता, कारण तो सीलबंद केलेला होता. रोमी सरकारचं सील, कैसराचं सील त्याच्यावरती लावलेलं होतं आणि पहारेकरी नेमलेले होते. त्या काळामध्ये पहारेकरांना सक्त ताकीद होती आणि नियम होता की जर कुठलाही पहारेकरी जर झोपेमध्ये आढळला तर त्याला मरणदंडाची शिक्षा ठोठावली जात असे. इतकी कडक शिक्षा दिली जात असे, कारण त्याने हयगय केलेली आहे, आपलं कर्तव्य पार पाडलेलं नाही. येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला ह्याला ते देखील साक्षी होते. तो दगड सरकवला गेला आणि येशू मरणातून उठला हे त्यांनी प्रत्यक्ष पाहिलं होतं, परंतु हे सर्व वर्तमान जाऊन हे वर्तमान त्यांनी मुख्य याचकांना जेव्हा कळवलं तेव्हा ते आणि वडिलांनी मिळून मसलत केली आणि त्यांना म्हणजे शिपायास पुष्कळ पैसे देऊन सांगितलं की तुम्ही असं सांगा, आम्ही झोपेत असताना त्याच्या शिष्यांनी रात्री येऊन त्याला चोरून नेले असे म्हणा. आता प्रश्न होता की ही गोष्ट सुभेदाराच्या कानावर गेली तर काय होणार, मला आपल्याला मरणदंडाची शिक्षा होणार. परंतु त्यांनी त्यांना सांगितलं, आम्ही त्यांची समजूत घालू, तुम्ही त्याची चिंता करू नका, तुम्हाला काय मरणदंड होणार नाही आणि तुम्ही निर्धास्त राहा, आम्ही त्या तुम्हाला निर्धास्त करू. आणि ही खोटी गोष्ट, ती कुठली गोष्ट काय होती, की आम्ही झोपेत असताना त्यांच्या शिष्यांनी येऊन, म्हणजे येशूच्या शिष्यांनी येऊन त्याचं मृत शरीर कुठेतरी नेऊन घेऊन गेले. आता कल्पना करा की झोपेत असताना आपल्याला आपल्या घरामध्ये काय होतं ते कधी कळू शकते का? झोपेत असताना कधी कधी काही ठिकाणी चोर येऊन चोरी करून घेऊन वस्तू घेऊन गेलेले आहेत, पैसे घेऊन सामान घेऊन गेलेले आहेत, पण घरच्या माणसांना कधी कधी कळत नाही. जागे झाले तर कळतं की चोरी होताना ते पकडू शकतात, परंतु झोपेत असताना हे सर्व घडलं आणि शिष्यांनी त्याचं मृत शरीर नेलं, मग त्यावेळेला ते काय करत होते? म्हणून त्यांच्याच तर्कामध्ये ते अडकले जातात. परंतु दुर्दैवानं ज्यांना विश्वास ठेवायचा नाही त्यांना कितीही पुरावे दिले तरी ते पुरेसे नसतात. त्या यहुदी लोकांना पुरेसे पुरावे होते, परंतु त्यांनी त्याचा स्वीकार केला नाही. म्हणून आजही यहुदी धर्मामध्ये बहुतांशी लोक हे येशूच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवत नाही. आणि जे त्यांना त्यावेळेला सांगण्यात आलं, पैसे देऊन ज्या शिपायांनी जे काही दुसऱ्यांना सांगितलं तेच आजपर्यंत ते मानत आलेले आहेत, हे दुर्दैव आहे. प्रिय बंधुभगिनींनो, आपल्याला पुनरुत्थित प्रभूचा अनुभव येणं महत्त्वाचं आहे आणि कदाचित या दिवसामध्ये आपल्याला प्रभू तो देणार आहे. तो पुनरुत्थित प्रभूचा अनुभव आपल्याला यावा आणि आपलं जीवन
त्या अनुभवानं बदलावं, जसं शिष्यांचं बदललं तसं आपलं देखील जीवन बदलावं, म्हणून या शब्दविधीमध्ये आपण प्रभूकडे याचना करूया. येशूच्या ह्या पुनरुत्थान सप्ताहामध्ये ह्या पुनरुत्थित प्रभूचा अनुभव आपल्याला यावा आणि आपलं जीवन प्रभूच्या जीवनासारखं व्हावं म्हणून आपली विनंती आपण आता प्रभूला सादर करूया. आपलं उत्तर असेल, प्रभू आमची प्रार्थना ऐक. म्हणा, प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपले पोप फ्रान्सिस, बिशप फेलिक्स, सर्व फादर्स, सिस्टर्स, ब्रदर्स आणि प्रापंचिकांना पुनरुत्थित प्रभूचा अनुभव जवळून घेता यावा आणि आपलं जीवन प्रभू समान व्हावं म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपल्या सर्व राज्यकर्त्यांवर परमेश्वराचा आशीर्वाद नित्य असावा आणि त्यांना जनतेनं सोपवून दिलेली जबाबदारी त्यांनी यथार्थपणे पार पाडावी म्हणून आपण त्यांच्यासाठी प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. पुनरुत्थित ख्रिस्ताचा आशीर्वाद आपल्या धर्मग्रामातील सर्व कुटुंबांना लाभावा आणि कुटुंबात शांती व ऐक्याचे वातावरण सतत टिकून राहावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. करोना विषाणूचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे, सर्व लोकांनी योग्य ती काळजी घ्यावी, डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश लाभावं आणि हा करोना विषाणू आटोक्यात यावा म्हणून आपण प्रभूकडे विशेष प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपल्या धर्मग्रामामध्ये आपल्या कुटुंबामध्ये जे लोक बेरोजगार असतील त्यांना रोजगार मिळावा, ज्यांचा व्यवसाय आहे तो चांगल्या प्रकारे चालावा आणि सर्वांच्या आर्थिक अडचणीतून प्रभूनं त्यांना मार्ग दाखवावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी प्रभूकडे याचना करूया. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या लोकांच्या जीवनातील अनेक गरजांची तुला जाणीव आहे. तुझ्यावर विश्वास ठेवण्यास सर्वांच्या प्रार्थना ऐक आणि त्यांचा स्वीकार कर आणि या पुनरुत्थान काळात तुझा विशेष अनुभव आम्हा सर्वांना दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. या प्रभू शब्दविधीचा शेवट आपण आमच्या बापा ह्या प्रार्थनेने करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो, आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. हा पास्काचा सोहळा आपण सर्वांस सुखाचा, शांतीचा, आनंदाचा जावो. पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांच्या नावे. आमेन. आमेन.